काल आपण बोल शिकलो दा ता गे ता गे दा दा ता गे ता गे दा. आज आपण चार बोल शिकणार आहोत. लक्ष द्या पहिल्यांदा दा दोन्ही कडून वाजवायचं त्याला काय म्हणायचं हा दिन. दिनला काय केलं आपण इकडं शाईवरती जे करंगळी टाकून धा ठाप ठाप टाकत होतो ना धा तर धिनला काय करायचं करंगळी उचलून घ्यायची हात खाली करायचा. धा सुद्धा दोन्ही कडून आणि धिन सुद्धा दोन्ही कडूनच. फरक एवढा आहे धाला करंगळी ठेवून आपण वाजवतोय धा. धिनला काय करतो आपण करंगळी उचलून घेतो धिन. इकडनं हात खाली करायचा नाही. काही इकडनं हात खाली करतात फक्त इकडनंच शाईकडून हात खाली करायचा धुमाकडून हात खाली करायचा नाही. हा एक बोल झाला आपला. आता या बोलाला आपण उलट करायचं. बोल कसा होता धा धिन ता धिन. आता उलटा करायचा धिन धा धिन ता 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 धिन धा धिन ता. हे दोन बोल झाले. आता तिसरा बोल आपला असा आहे धा धिन तग धिन धा धिन तग धिन. तग म्हणजे आपण जो बोल शिकलो ना धा तागे तो तागेच तागे म्हणजे तिथं काय वाजवायचंय तग वाजवायचंय तागे तग. धा अशा पद्धतीने या चार बोलांची प्रॅक्टिस व्यवस्थित करायची आहे. राम कृष्ण हरी.